मतदानाच्या जागृतीसाठी श्रेयाची कामगिरी. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे यासाठी सरकारी स्तरावर व्यापक जागृती मोहीम राबविली जाते. मात्र स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी जागृतीचे कार्य करणे आणि त्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचा वसा सध्या PUC प्रथम वर्षात शिकणाऱ्या श्रेया सवाशिरी या विद्यार्थिनीने घेतला आहे. मतदारांना कधी कीर्तनाच्या माध्यमातून तर कधी वृत्तनिवेदिका बनून मतदानाचे आवाहन करण्याची तिची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. स्मार्ट न्यूज टीमने तिचे हे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि मतदानाची जागृती करण्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी सहकार्याचे पाऊल उचलले आहे. स्मार्ट न्यूज कार्यालयाला भेट देऊन श्रेयाने आपल्या या कामगिरीची झलक सादर केली. यावेळी स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर, मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रेया, तू हे जनजागृतीचं जे काम करतेस, मतदानासाठी जी जनजागृती करतेस, हे ही प्रेरणा तुला कशी मिळाली? माझ्या शाळेमध्ये आषाढी एकादशी हे कार्यक्रम पार पडणार होता आणि त्यासाठी माझ्या गुरुजनांनी मला तू कीर्तन कर असं मला सांगितलं आणि मी कीर्तन केले आणि खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम संपन्न झाला, पार पडला. आणि तेथून मला आणि कीर्तनामधून काहीतरी नवीन काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आलं आणि मी माझ्या गुरुजनांना आणि माझ्या आईबाबांना सांगितलं की कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करायचं आहे. मग गुरुजनांनी सांगितलं, खूप छान विचार करते आहेस पण नेमकं काय करायचं आहे हे बघ. मग त्यावेळेला कर्नाटकातील लोकसभेचं इलेक्शन्स होणार होते आणि मला असं सुचलं की कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती करायचं आणि खूप छान गुरुजनांनी सांगितलं की खूप छान आहे, तू करू शकतेस. मग त्यावेळी मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती केली. आम्ही सारे मतदान करू, इतरांनाही प्रेरित करू, हा संकल्प करू, 100% मतदान करू. आम्ही सर्वांनी एक चांगला उमेदवार निवडून आणूया आणि 100% मतदान करूया.